नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इतिहासाची साधने। त्यामध्ये आपण लिखित साधनांमध्ये अभ्यास करत असताना नकाशे व आराखडे यांची माहिती मिळूया। नकाशे व आराखडे यामुळे आपल्याला भारताचा तत्कालीन इतिहास समजण्यास कशी मदत होते ते पाहूया। ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं, त्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्या भारतातले जे काही शहरं जे काही ठिकाणं आहेत ते कसे विकसित होत गेले हे आपल्याला त्या काळात बनवलेल्या नकाशावरून समजू शकते। तर या ठिकाणी नकाशावरून आपल्याला शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणचे बदलणारे स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासता येतं। म्हणजे त्या काळात त्या ठिकाणी कशी रचना होती आणि आज त्याच्यामध्ये कसा बदल झाला, आपण तुलनात्मक अभ्यास नकाशाद्वारे करू शकतो। तसेच ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये सर्वे ऑफ इंडिया नावाचा एक स्वतंत्र विभाग ब्रिटिश शासनाने स्थापन केला आणि या विभागाने काय केलं तर भारताचे आणि भारताच्या विविध प्रांतांचे आणि मोठमोठ्या शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण केलं। सर्वेक्षण केलं म्हणजेच पाहणी केली आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या ठिकाणी सर्वेक्षण करून त्यांचे नकाशे तयार केले। मग हे नकाशे आजही आपल्याला त्या ठिकाणी इतिहास अभ्यासताना या नकाशांचा उपयोग होतो। या नकाशावरून आपल्याला त्या काळातल्या त्या शहरांची भारताची भारतातल्या प्रांतांची कशी रचना होती आणि आज कशी झालेली आहे हे आपण आजच्या नकाशावरून पाहू शकतो आणि त्यावेळीची परिस्थिती त्यावेळीच्या नकाशावरून अभ्यासू शकतो। म्हणजे इतिहास समजण्यासाठी नकाशे हे एक महत्त्वपूर्ण असं साधन आहे। त्यानंतर आराखडे। आराखडे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी एखादी वास्तू जेव्हा बांधायची असते उभा करायची असते तेव्हा त्याचं एक कच्चं संकल्पचित्र तयार केलेलं असतं आणि ते एका ड्रॉइंग पेपरवर वास्तुविशारद तयार करतात। म्हणजे त्या ठिकाणी ही इमारत कशी दिसणार आहे कशी असणार आहे हे सगळं चित्र त्यामध्ये असतं, त्याला आराखडे असे म्हणतात। मग वास्तुविशारदाने तयार केलेले आराखडे त्यानुसार इमारत स्थापत्यशास्त्राच्या म्हणजे इमारतीचं एक स्थापत्यशास्त्र आहे। जसं प्रत्येक गोष्टीला शास्त्र असतं तसं इमारतींचं एक स्वतंत्र शास्त्र आहे, त्यालाच वास्तुशास्त्र म्हणतात। आणि ते जे शास्त्रानुसार जे इमारतीचं आराखडा तयार करतात त्यांना वास्तुविशारदक म्हणतात। मग एखाद्या भागाचा विकास कसा कोणत्या टप्प्याने होत गेला हे आपल्याला या आराखड्यावरून समजू शकतं। तर मूळ आराखडे सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट या ठिकाण विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत। म्हणजे मुंबई बंदराचे मूळ आराखडे म्हणजे ब्रिटिश सरकारने बारकाईने सर्वेक्षण करून त्या ठिकाणी मुंबई बंदराचे जे आराखडे तयार केले होते ते सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे आहेत। मग यावरून काय समजतं तर यावरून आपल्याला म्हणजेच वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी त्या काळात केलेल्या आराखड्यावरून आपल्याला आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती आपल्याला या आराखड्यावरून मिळू शकते। नागरी विकास म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जे महानगर विकास झालेला आहे मुंबई शहराचा विकास झालेला आहे म्हणजे त्या काळात कसा होता आणि आज त्यामध्ये काय बदल झाला कोणकोणत्या गोष्टींची भर पडली याचा अभ्यास म्हणजेच नागरी विकास। आणि तो नागरी विकास आपल्याला समजण्यासाठी तत्कालीन आराखडे आपण पाहिल्यानंतर आपणास या महानगरांच्या विकासाची माहिती मिळू शकते। अशा प्रकारे नकाशे व आराखडे यांचा लिखित साधन म्हणून उपयोग होतो।